ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. ह्यांच्या गाडीत जर दम असेल तर माझ्यावर कारवाई करून दाखवावे. मी आणि माझी फॅमिली हे उद्या आम्ही की नाही कलेक्टर ऑफिस मध्ये आत्मदहन करणार आहोत, याचे मला उत्तर द्यावं दिले. प्राणीमित्र अशोक लकडे यांचा आत्मदहनाचा इशारा. इतकी वर्ष वन विभाग झोपला होता का? अशोक लकडे यांचा संतप्त सवाल. काल सांगली येथील अशोक लकडे यांच्या पीपल फॉर ॲनिमल या संस्थेवर जिल्हा वन विभागाने अचानक छापा टाकत अवैधरित्या प्राणी व पक्षी बाळगल्याच्या कारणास्तव कारवाई केली आहे. या कारवाईचा निषेध करत प्राणीमित्र अशोक लकडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे. वन विभागाची ही कारवाई म्हणजे शिकारी मोकाट आणि प्राणीमित्र कारवाईच्या कचाट्यात अशा प्रकारातली आहे. जिल्ह्याच्या वनक्षेत्रात अनेक ठिकाणी प्राण्यांची तस्करी होते. वन विभागात अनेक ठिकाणी अतिक्रमण करण्यात आली आहेत. झाड लावणे, झाडांना पाणी घालणे, भांगलन देखभाल या कामातला बोगसपणा अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. वन विभाग त्याकडे डोळे झाक करतो. या अतिक्रमण करणाऱ्या, तस्करी करणाऱ्या लोकांच्यावर कारवाई होत नाही. सगळे बिनबोभाट आहेत, पण स्वतःचा जीव धोक्यात घालून प्राण्यांना वाचवणाऱ्या प्राणीमित्रांच्यावर मात्र वन विभागाची वक्रदृष्टी का आहे असा सवाल लोकांच्यातून उपस्थित केले जात आहेत. याबाबत वज्रधारीशी बोलताना प्राणीमित्र अशोक लकडे म्हणाले की वन विभागाने आपले नाव मीडियामध्ये यावे यासाठी केलेला हा स्टंट असून सूडबुद्धीने चमकोगिरी करण्यासाठी हा प्रकार केला आहे. गेली 30 वर्ष झाले आम्ही सरकारचा एक रुपयाही न घेता हे काम करत आहोत, मग इतकी वर्ष अधिकारी काय करत होते? त्यांना हा प्रकार आजच सुचला का? आजवर वन विभाग झोपा काढत होता का? असे संतप्त सवालही त्यांनी केले आहेत. चला पाहूयात ते काय म्हणतायत. मी अशोक लकडे, पीपल फॉर ॲनिमल्स अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र. आज माझ्याकडे असंख्य 25-50 भर वन विभागाचे सगळे अधिकारी आले आणि रेड घातल्यासारखं त्यांनी दाखवून माझ्याकडचे त्यांनी दिलेले माकड, घार, गरुड, गोबड, असंख्य प्राणी नेलेले आहेत. त्यांच्याकडं सुविधा नसताना माझ्याकडे दिलेले आहेत त्यांनी आणि मी त्यांना प्राणी दिले आहेत. प्राणी दिल्यानंतर त्यांनी मला माझ्यावर गेम कशी केले की प्राणी नेले आणि त्यानंतर माझ्यावर त्यांनी कारवाई केली. कारवाई म्हणजे मला अजून सांगितलेलं नाही आहेत. त्यांनी काय सांगितलं की बाबा तुझ्यावर केस होणार असं काय सांगितलं नाहीत. आणि आज मी न्यूजला बघतोय की अशोक लकडेवर कारवाई झाल्या. हे काय, आज गेली 30 वर्ष झालं मी काम करतोय, ह्यांच्याकडे सक्षम माकड पकडणारा नाही, गार पकडणारा नाही, हे सगळं मी काम करतोय, माझे एव्हिडन्स आहेत. आणि ही जी प्राणी आता दिलेले आहेत हे सगळे वन विभागाने दिलेले आहेत आणि वन विभागाने दिलेले माझे एव्हिडन्स आहेत. हे तुम्हाला सगळ्यांना सादर करू शकतोय. आत्ता ह्यांच्या बदल्या झाल्या सगळ्यांच्या. ह्यांच्या पोटात का दुखतंय की कोळी साहेबांना मला एवढे दिवस काम दिला का दिला? एक रुपया देखील शासनाचं माझ्याकडे पैसे नाहीत. वन विभागानं पण 1 रुपया दिलेला नाही, तरी पण मी एवढे सांभाळले. माझी बायको, मी, माझी 2 मुलं एवढं सांभाळ करत होतो 230 जनावरांचं. त्यांना लाज वाटली पाहिजे की एवढी जनावरं अशोक लकडे कसं सांभाळतोय. ह्यांच्या गाडीत जर दम असेल तर माझ्यावर कारवाई करून दाखवावे. मी आणि माझी फॅमिली हे उद्या आम्ही की नाही कलेक्टर ऑफिसमध्ये आत्मदहन करणार आहोत, याचं मला उत्तर द्यावं तिने.